रामकृष्ण आरी मावली अग्रॉनमध्ये आपलं सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन घंटीचं बटन दाबा म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर जे नो नोटिफिकेशन येतं बेल आयकन घंटीचं ते दाबा त्याच्यासमोर ऑल नोटिफिकेशन असतं ते ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपल्याकडून असे जे जे नवनवीन येणारे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाहीत शेतकरी मित्रांनो पुढील जर इमेज जर पाहिली तर जवळपास दक्षिण भारत आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश ह्या भागामध्ये जवळपास खाली पावसाचं सावड दिसतं आहे उत्तर भारतामध्ये कुठेही पाऊस दिसत नाही आता आपण पाहूया की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये आज सोळा तारीख कुठं कुठं सोळा सोळा नोव्हेंबर आहे कुठं कुठं पाऊस पडतो आहे आपण आज तीही अपडेट बघूया आज बऱ्यापैकी बघा पश्चिम महाराष्ट्रामध्येच पावसाचा हा जास्त जोर आहे विदर्भामध्ये परत नागपूर विभागामध्ये ह्या भागामध्ये जोर कमीच आहे पावसाचा तुरळक भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आता सांगली जिल्ह्यामध्ये बघा सांगली जिल्हा सोबत सातारा जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा ह्या भागामध्ये पाऊस आहे आता आपण जाणून घेऊया की अपडेट कुठल्या कुठल्या भागामध्ये री सविस्तर जाणून घेऊ आपण सावंतवाडी सोबत राजापूर रत्नागिरी चिपळूण गोरेगाव खोपोली जुन्नर खेड पुणे सातारा वडूच कराड को कोडोली सोबत कोल्हापूर साकरपा कराड सांगली सांगलीचा सा भागच आहे सा बघा जरतकुच्ची कुडची कुडची हा भाग कर्नाटकातला आहे विटामायनी ह्या भागामध्ये आज परत लोणंद फलटण ह्या भागामध्ये आज जरा मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे सोबत जर सोलापूर जिल्ह्याकडे आपण जर गेलो तर सांगोला पिलीव पंढरपूर अकुलूज इंदापूर कुर्डुवारी परांडा करमाळा बार्शी वैराग पंढरपूर सोलापूर सांगोले तुळजापूर उस्मानाबाद कळंब केज चौसाला बीड जामखेड काडा पाथर्डी अहमदनगर राणेगर श्रीगोंदा दौंड राहू सासवड शिरूर आकुर्डी मंच जुन्नर संगमनेर श्रीरामपूर राहुरी घोडेगाव भागूर गेवराई सोबत माजलगाव पाथरी परळी औसा लातूर शिरूर उदगीर लेलंगा उमरगा सोबत कंदार गंगाखेड परभणी पाथर्डी सेलू बासमत पुर्णा नांदेड भोकर धर्माबाद हिमायतनगर उमरखेड हिंगोली पुसद दिग्रज केप किनवट आदिलाबाद पांढरकवडा यवतमाळ वर्धा सोबत बघा चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज ह्या भागामध्ये आज पावसाची स्थिती दाखवते जर तसं जर पाहायला गेलं तर इतरही भागामध्ये पाऊस होऊ शकतो पण स्थानिक वातावरण तयार होऊन कारण वाऱ्याचा वेग आणि ठिकाणं बदलू शकतं पण आज जास्त जर पाऊस बघितला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा आणि कोल्हापूर ह्या तीन जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस आहे समजा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गावाचं जर माहिती पाहिजे असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपलं गावाचं नाव तालुका आणि जिल्हा सांगा तुम्हाला तर तुम्हाला व्हॉट्सअप मग व्हॉट्सअप म्हणून तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये क टाकल्यानंतर तुम्ही चॅनल तुम्हाला कमेंट बॉक्स शंभर टक्के उत्तर दिलं जाईल कारण कसं आहे व्हिडिओमध्ये सगळ्या गावांची आणि सगळ्या तालुक्याची नावं घेणं शक्य नाही त्यामुळे व्हिडिओ फार लेंदी होतो आणि लेंदी व्हिडिओ झाला की माणसं बघण्यासाठी टाळाटाळा करतात म्हणून आपण जिथं जास्त पाऊस पडतो आहे किंवा जिथं पावसाचं वातावरण आहे त्या ठिकाणी आपण सांगतो आहे आज जर बघितलं तर वर नाशिक नंदुरबार जळगाव ह्या भागामध्ये कुठेही पावसाचं चिन्ह दिसत नाही आपल्या जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत असताना बेल ऐकन घंटीचं बटन दाबा आणि बेल आयकन घंटीचं बटन दाबलं गेलं की त्याच्यासमोर ऑल नोटिफिकेशन असतं ते ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपल्याकडून हे असे नवनवीन येणारे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाहीत रामकृष्ण हरी